तर नमस्कार मंडळी, तर आपण इथे बालिंग्यामध्ये आलो आहोत। हे आपले लीडर आहेत रोहित शिंदे, यांच्या माध्यमातून आपण हे जांभळे साहेब म्हणून आहे शेतकरी, तर ह्यांना आपण कणीस या पिकासाठी आपण ट्रीटमेंट दिली होती, तर स्वीट कॉर्नसाठी आपण दिलं होतं। तर आज आपण त्यांच्याकडनं अनुभव घ्यायचा आहे की त्यांना काय अनुभव आला, तर आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया। तर साहेब नमस्कार। नमस्कार। तर मला सांगा, तुम्ही हे पीक जे आहे स्वीट कॉर्न आहे यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेतली, तर हे पहिल्यांदा घेतले की ह्याच्या आधी केलेलं आहे? पहिल्यांदाच घेतलेलं आहे। बरं, मग मला सांगा, या क्षेत्रामध्ये तुम्ही आपली कोणती कोणती ट्रीटमेंट वापरलेली आहे? ब्लूम ग्रो। बरं। आणि नायट्रो आणि सिल्क। नायट्रो आणि सिल्क पॉवर। पॉवर म्हणजे पॉवर आणि ब्लूमची आळवणी केली। आळवणी एक आळवणी केली? दोन आळवणी। दोन आळवणी केली। बर, पहिली आळवणी कुठली केलेली? पॉवर आणि ब्लूमचीच केली। पॉवर ब्लूम शील्ड स्टार्टची केलेली नाही ना? ठीक आहे, पॉवर आणि ब्लूमचीच फक्त आळवणी केली आणि त्यानंतर नायट्रो आणि सिल्कची फवारणी केलेली आहे। बरं, हे केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव वाटला पिकामध्ये आणि जे काय कणीस आहे त्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? कणीस मोठ्या प्रमाणात पडले। Okay. जे जाडीला बे लांबी जास्त आहे, कणसाची भरण्याची पद्धत बी जास्त आहे। Okay. नंतर दाणे टप्पोरे भरलेत काय, नंतर संख्या काय हाय ती हाय कर, मोठे कणीस पडून एक कणीस जवळजवळ 9 रुपये पर्यंत गेले। बर, आणि एका ह्याला किती एक कणीस लागले का? दोन पडल्यात। दोन एक ठिकाणी दोन पडल्यात, एक पडले दाटाचे ह्याच्यावर पडले। बर, आणि चांगला आहे रिझल्ट। त्याच्या आधी मी थोडंफार रसायन बघितलं, मग सरांची भेट झाल्यानंतर सर म्हणले असं असं करूया, मग दाखवल्यानंतर सरांनी मग दिलं मला ते। ओके। तो प्रोडक्ट दिल्यानंतर मग मी आळवणी केल्या, मग 1-8 दिवसाच्या गॅपनं परत दुसरी आळवणी केली। त्याच्यानंतर सिलिकॉनची आणि त्या नायट्रो आणि सिलिकीची फवारणी केल्या दोन। मग पीक 65 दिवसानंतर तयारच झालं कणीस माझं। तयारच झालं। ओके, मग तुम्ही समाधानी आहे? एकदम ओके, समाधानी आहे। समाधानी आहे ना, आम्हाला तेच हवं आहे की तुम्ही समाधानी असणं गरजेचं आहे, त्यासाठीच आपला हा प्रयास आहे। कारण आपण हे जमीन वाचवा अभियानातून आपण काम करतो, जमीन वाचली पाहिजे आणि पिकाची क्वालिटी पण चांगली असली पाहिजे, खाणाऱ्याला पण ह्याचं समाधान मिळालं पाहिजे। तर मला मातीमध्ये काय फरक जाणवतो का? आहे जरा भुसभुशीतपणा बी आहे त्या मातीत। जाणवते ना? व्हेरी गुड। किती झाले काढले? त्यांचं 1500 झाले। 1500 तुम्हाला रेट किती ते किती पासून मिळाला म्हटलं? 7 ते 9 रुपये, म्हणजे ऍव्हरेज 7 ते 8 रुपये। 7 ते 9 दरम्यान मिळाला। खालचा दर 7 रुपये, 9 रुपये प्रमाणे। म्हणजे ऍव्हरेज 8 रुपये तुम्हाला पडलेला आहे कणीस। ओके, म्हणजे तुम्ही दराच्या आहे ना सुद्धा बऱ्यापैकी समाधानी आहात, आपली क्वांटिटी वाढलेली आहे। थोडे आहेत अजून, अजून तरी गावतील 400। बघा दाखवा बघू। म्हणजे अजून आता हे संपत आले तरी याला कमीच लागलेलं जाईल। बरोबर, भार संपत आला तरी सुद्धा लागलेली आहे। कणस काढलेले लहान कणस राहिले, एवढी निघून अजून ही थोडीफार निघतील। निघतील तिकडे पण आहे मोठी कणस आहे रोहित बाजूला, तिथं कणस आहेत। आता भार संपत आला तरी आता आम्ही 15 दिवस झाले काढतो। ओके ओके, म्हणजे तुम्ही एकंदर समाधानी आहे? समाधानी आहे। तर ऊसासाठी बी वापरणार आहे? अच्छा, म्हणजे ह्याचा अनुभव बघून तुम्ही आता ऊसाला सुद्धा वापरला? किती क्षेत्रासाठी वापरणार आहे तुम्ही? 1 एकर ऊस आहे माझा। अच्छा, लागण करणार आहे त्याला वापरायला। ठीक आहे, ठीक आहे साहेब, तुमचं अभिनंदन। आम्हाला देखील खूप समाधान वाटलं की तुम्हाला एवढा छान रिझल्ट आला आणि हा अनुभव बघून। मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचं बी अभिनंदन। हो हो, धन्यवाद सर, आम्हाला तुम्ही एवढं हे केलं। निश्चित आम्ही तुम्हाला ह्याच्या पुढे देखील खूप छान आमचं सहकार्य असेलच आणि आपण आणि ऊसामध्ये सुद्धा आपण खूप छान ह्याचा अनुभव प्राप्त करूया आणि इथून पुढे आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। असंच तुमच्या शेतीमध्ये खूप चांगलं उत्पादन निघत राहो, जमिनीचा पोत चांगला होत राहो, हेच आमच्या सदिच्छा, हेच आमची देवाकडे प्रार्थना आहे आणि इथून पुढे खूप खूप शुभेच्छा। आणि तुमचं शेतकऱ्यांना काय सल्ला असेल? शेतकऱ्यांना वापरायला काय हरकत नाही। म्हणजे आता माझ्या हे प्रोडक्टवर बघून वापरणार, जेव्हा लागण केली तर लोक वापरतील आहेत आमच्या इथं शेतकरी आमच्या। अच्छा, वापरतील? अच्छा अच्छा, सजेस्ट करणार? सजेस्ट करू शकतो आपण। ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही सर। म्हणजे थोडं थोडं काय असताना प्रत्येकाने हे वापरून अनुभव घेऊन बघायला पाहिजे आणि मग जसं तुम्ही 15 गुंठ्यासाठी वापरलं आणि आज 1 एकरला वापरलं तुम्ही तयार आहात, तसं प्रत्येक शेतकऱ्यांना हा अनुभव घेतला पाहिजे, प्रगतशील म्हणजे प्रयोगशील असलं पाहिजे। प्रयोगशील झालं पाहिजे, अगदी बरोबर। थोडं करत एकदा अनुभव आला की त्यातून उठते पुढे। बरोबर, कारण ही काळाची आता गरज आहे। बरोबर, ठीक आहे सर, धन्यवाद। तर रोहित सर,
तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव? अनुभव म्हणजे मला मी आलो होतो असंच फिरत फिरत, परंतु दादा मला भेटले सोसायटीमध्ये, त्यांच्याशी एक तास आमची चर्चा झाली, त्यांनी मला इतर गोष्टी पण सांगितल्या, परंतु आपली चर्चा झाल्यानंतर ते प्लॉटवर घेऊन आले आणि प्लॉटवर गेल्यानंतर ती ट्रीटमेंट सुरू केली. त्यांचा आता अनुभव तेच सुखी आहेत म्हटलं सगळं जग सुखी. जर जगातला शेतकरी जेव्हा सुखी राहील तेव्हाच अख्खं जग सुखी राहील, सुखी राहणार, नाहीतर सगळं शून्य. हे काम करत असताना तुम्हाला हा अनुभव मला समाधान वाटतंय, बाबा माझे शेतकरी मित्र सुखी आहे ना, बस झालं. हे हाच मोठा देवान दिलेला आशीर्वाद आहे असं समजून मी माझं काय त्यांचं प्रभाव ह्यांना केलेलं आपण अभिनंदन. आणि खरंच अभिनंदन करतो तुम्ही, तुमच्यामुळे अभिनंदन, आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. निश्चित निश्चित माहिती पोहोचली म्हणजे ऐकणारा पण पाहिजे. मेन म्हणजे नुसतंच माहिती पोहोचली, ऐकून घेणारा श्रोता चांगला पाहिजे. श्रोता ऐकून घेणारा चांगला असेल तर मग त्याचे रिझल्ट चांगले. ते तुम्ही ऐकून घेतलात, तुम्ही स्वतः वापरलात, प्रयोग केला, याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार आहेत. इथून पुढच्या वाटचाळीसाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि रोहित सर तुम्हाला देखील शुभेच्छा की तुमच्याकडनं अशीच शेतकऱ्यांची सेवा या धरतीमाती सेवा घडत राहो शेवटपर्यंत, ह्या सदिच्छा मी व्यक्त करतो. आणि ही मुलाखत खूप छान झाली, त्यामुळे तुम्हाला दोघांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.